हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज प्रॅक्टिस सेट 24 पाहणार आहोत। यापूर्वीचा प्रॅक्टिस सेट मधील गणित मी सोडवून दाखवलेले आहेत, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा। आणि प्रॅक्टिस सेट 24 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत। काय आहे क्वेश्चन नंबर 1? राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स, राइट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स नंबर्स इन डेसिमल फॉर्म। आपल्याला काही रेशनल नंबर दिलेले आहेत फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये, ते आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये म्हणजे दशांश चिन्हामध्ये पॉइंट वापरून लिहायचे आहेत। तर मित्रांनो, यातील पहिला क्वेश्चन काय आहे पहा। यातील पहिला क्वेश्चन आहे 13/4। तर मित्रांनो, 13/4 हा फ्रॅक्शन किंवा हा रेशनल नंबर डेसिमल फॉर्म मध्ये कसा लिहायचा, दशांश रूपात कसा लिहायचा मित्रांनो, ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो, 13/4 म्हणजे 13/4, याचा अर्थ असा 13 ला काय करायचं मित्रांनो, 4 ने डिवाइड करायचं। या ठिकाणी 4 पेक्षा हा जो पहिला अंक आहे त्यातील 1 तो स्मॉल आहे, लहान आहे, म्हणून 4 0 जा 0, 1-0 1। वरून एका वेळी एकच नंबर घ्यायचा असतो, आपण घेतला 3, झाले 13। आता 13 4 टेबल मधला जवळचा नंबर, 4 3 12, 3-2 1, 1-1 0। आता मित्रांनो, वरचे अंक संपलेले आहेत म्हणून काय करायचं, आपण या ठिकाणी एक्स्ट्रा एक झिरो देऊया। या ठिकाणी झाले 10, आता एक्स्ट्रा झिरो दिला पहिल्यांदा तर या ठिकाणी पॉइंट द्यायचा असतो, काय द्यायचा असतो, पॉइंट द्यायचा असतो। मग आपण 10 ला जवळचा नंबर कोणता आहे 4 टेबलमध्ये, 4 2 8, मग 10-2 केल्यानंतर किती येतात, 8 येतात, सॉरी 4 2 8, 10-8 केल्यानंतर किती येणार, 2 येणार आहेत। मग 4 2 8, या ठिकाणी 2 आपण लिहिला, पुन्हा एक्स्ट्रा झिरो घेतला, 20 झाले या ठिकाणी, 4 5 20, 20-20 किती झाले, 0। रिमाइंडर किती आली मित्रांनो, 0। आता थांबायचं आहे आणि या ठिकाणी लिहायचं 13/4 इज इक्वल टू 03.25। अशा पद्धतीने हे झालं डेसिमल फॉर्ममध्ये, याचं रूपांतर झालेलं आहे। डिवाइड करायचं पहिल्यांदा आणि मग डेसिमल फॉर्ममध्ये त्याचं ॲन्सर लिहायचं। आता पुढील क्वेश्चन पाहूया। पुढील क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2, -7/8। आता -7/8 करताना तुम्ही म्हणाल हे मायनसचं साईन आहे, मग डिव्हिजन कसं करायचं, तर मित्रांनो डिव्हिजन करायचं पण डिवाइड करताना मायनसचं साईन घ्यायचं नाही, शेवटी ॲन्सर लिहिताना घ्यायचं। मग फक्त आपण विचार कशाचा करायचा, 7/8, 7/8। मग काय करूया, 7 ला 8 ने डिवाइड करूया, 8 पेक्षा 7 लहान आहे म्हणून 8 0 जा 0, 7-0 7, वरचे नंबर संपले, एक्स्ट्रा झिरो घेतला आणि या ठिकाणी पॉइंट दिला। आता जवळचा नंबर कुठला येणार आहे 8 टेबलमध्ये, 8 8 जा 64, 70 मधून 64 केल्यानंतर किती उरतात मित्रांनो, 6 उरतात, पुन्हा 0 घेतला, 8 7 जा 56, 60 मधून 56 मायनस केल्यानंतर उरतात मित्रांनो 4 उरतात, या ठिकाणी 0 येणार, पुन्हा एक्स्ट्रा 0 घेतला, 8 टेबलमध्ये 40 आहे, मग काय होणार, 8 5 जा 40, 0-0 0, 4-4 0, रिमाइंडर 0 आली। मग आता मित्रांनो, या ठिकाणी 7/8 घेतला आपण तर काय येतं, 0.875। पण मित्रांनो, आपण 7 ला 8 ने डिवाइड केलं म्हणून हे असं लिहिलं, पण आपल्याला जे फायनल ॲन्सर लिहायचं आहे ते मायनसचं साईन देऊन लिहायचं आहे, -7/8 इज इक्वल टू, हे जे ॲन्सर आहे त्याला फक्त मायनसचं साईन द्यायचं, -0.875। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। याच्या पुढचं सुद्धा गणित आपण पाहू शकतोय। आता आपण पुढचं गणित पाहूया, पुढचा क्वेश्चन पाहूया काय आहे तो।
सोपा आहे मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देऊन केलं तर गणितासारखा सगळ्यात सोपा विषय आहे जगातला कुठला, तर तो गणित आहे। आणि ज्याला गणित आवडतं तो कुठेच अडत नाही। मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आहे, 7 and 3/5 याचा आपल्याला काय करायचं आहे। 7 and 3/5 हा रेशनल नंबर आपल्याला दिलेला आहे आणि आज आपल्याला त्याचा डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं आहे। तर मित्रांनो, 7 हा होल नंबर आहे, हा जो फ्रॅक्शन आहे त्याचंच तेवढा आपण काय करूया, त्याचंच फक्त डिव्हिजन करूया आणि आंसर शोधूया। तर मित्रांनो, 7 बाजूलाच ठेवूया, फक्त आपण काय करायचे, 3/5। 5 पेक्षा 3 स्मॉल, 0 5 झा 0, 3 - 0 3। आता वरून वरचे नंबर संपले, एक्स्ट्रा 0 घेतला, या ठिकाणी पॉइंट दिला, 5 6 झा 30। काय झालं, 5 6 झा 30, 30 - 30 आन्सर येणार आहे 0। आणि मग मित्रांनो, आपण असं लिहू शकतो, 7 and 3/5। 7 तर होल नंबर आहे, त्यानंतर पॉइंट द्यायचा, या ठिकाणी 0 आलेला आहे, 7 + 0 केलं तर किती येतं, 7च येतं, आणि पॉइंटच्या नंतर काय आलेलं आहे, फक्त 6 आलेलं आहे। म्हणून या ठिकाणी 7 and 3/5 = किती येणार आहे मित्रांनो, 7.6। आता पुढील क्वेश्चन पाहूया। पुढील क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला 5/12। काय दिलेलं आहे, 5/12, 4 नंबरचा क्वेश्चन असेल 5/12। तर मित्रांनो, काय करायचं आहे, आता आपल्याला 5 ला 12 ने डिवाइड करायचं आहे। आता 12 पेक्षा 5 स्मॉल आहे म्हणून 12 0 झा 0, 5 - 0 5। वरचे नंबर संपले, काय केलं आपण, आता या ठिकाणी एक्स्ट्रा 0 घेतला, पहिल्यांदा 0 घेतला म्हणून पॉइंट दिला, जवळचा नंबर 12 4 झा 48, 50 ला जवळचा नंबर डिवाइड करतोय आपण, तसंच करायचं, 50 मधून 48 मायनस केल्यानंतर किती येतात मित्रांनो, 2 येतात। पुन्हा 0 घेतला, नियरेस्ट नंबर 12 1 झा 12, 20 मधून 12 मायनस केल्यानंतर 8 उरतात, एक्स्ट्रा 0 घेतला, पुन्हा 12 6 झा 72, 12 6 झा 72, पुन्हा 8 उरतात, 0 घेतला, 80 झाले, पुन्हा 12 6 झा 72, पुन्हा 8 उरतात मित्रांनो। अशा पद्धतीने पुढे हे 6 6 6 असेच येत राहणार आहेत, म्हणून आपण या ठिकाणी आन्सर लिहूया, 5/12 = 0.4166। अशा पद्धतीने हे त्याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर झालेलं आहे। आता मित्रांनो, पुढील क्वेश्चन पाहूया। पुढे क्वेश्चन काय आहे, पुढे क्वेश्चन आहे 22/7। काय आहे पुढे क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 काय आहे, 22/7। मग 22 ला 7 ने डिवाइड करूया, 7 पेक्षा 2 स्मॉल आहे पहिला नंबर म्हणून 0 7 झा 0, 2 मधून 0 मायनस केल्यावर येणार आहे 2, वरून घेतला 2, किती झाले 22, 7 3 झा 21, 2 - 1 1, 2 - 2 0। आता वरचे नंबर संपले, आपण एक्स्ट्रा 0 घेतला आणि या ठिकाणी पॉइंट दिला, 0 घेतला खाली की लगेच पॉइंट देऊन ठेवायचा वरती। मग आता 7 1 झा 7, 10 - 7 किती येणार 3, 0 घेतला, पुन्हा 7 4 झा 28, 30 मधून 28 मायनस केल्यानंतर किती उरतात मित्रांनो, 2 उरतात, पुन्हा 0 घेतला, 7 2 झा 14, पुन्हा 20 - 14 केल्यानंतर किती उरतात मित्रांनो, 6 उरतात, 0 घेतला, 60 झाले, 7 8 झा 56, 60 मधून 56 मायनस केल्यानंतर किती उरतात मित्रांनो, 4 उरतात, बरोबर की नाही। आता मात्र इथपर्यंतच आपण करूया, याच्या पुढे आता 4 डिजिट आले पॉइंट नंतर की थांबायचं थो, कारण की जास्त करत गेलं तर ते आन्सर थांबणार नाही आहे,
मन आपण या ठिकाणी लिहू शकतो 22/7 इज इक्वल टू 0.1428 अशा पद्धतीने तुम्ही याचे आंसर लिहू शकताय. आता याच्या पुढे फोर अपॉन थ्री सिक्स नंबरचा क्वेश्चन काय आहे मित्रांनो, फोर अपॉन थ्री. मग फोरला काय करूया, थ्रीने डिवाइड करूया. थ्री वन जा थ्री, फोर मायनस थ्री वन. वरचे नंबर संपले, झिरो घेतला, पॉइंट दिला, थ्री थ्री जा नाईन. टेन मायनस नाईन वन, झिरो घेतला पुन्हा, थ्री थ्री जा नाईन, उरला वन. बरोबर की नाही? पुन्हा या ठिकाणी थ्री 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 सारखं सारखंच येणार आहे, म्हणून आपण लिहू शकतो फोर अपॉन थ्री इज इक्वल टू वन पॉइंट. आता थ्री हा सारखाच येणार आहे म्हणून थ्रीच्या डोक्यावर फक्त एक डॉट देऊया, म्हणजे तो रिकरिंग आवर्ती दशांश रूपांतर होईल त्याचं. अशा पद्धतीने मित्रांनो हे क्वेश्चन्स होते. आता फक्त यातील एकच क्वेश्चन उरला आहे, लास्ट क्वेश्चन जो आहे तो आता आपण सोडवून पाहूया. आता कोणता आहे लास्ट क्वेश्चन पहा, या ठिकाणी सेवन नंबरचा क्वेश्चन आहे, सेवन अपॉन नाईन. आता सेवनला काय करूया, नाईनने डिवाइड करूया. नाईन झिरो जा झिरो, सेवन मायनस झिरो सेवन. एक्स्ट्रा झिरो घेतला, पहिला झिरो आहे, पॉईंट दिला, नाईन सेवन जा 63 येणार आहेत. बरोबर, पुन्हा सेवन उरणार 70 होणार, नाईन सेवन जा 63, पुन्हा सेवन उरणार, म्हणजे हाच सेवन सेवन परत येणार आहे. म्हणून सेवन अपॉन नाईन इज इक्वल टू 0.77 येणार आहे. सेवन सारखाच येणार आहे म्हणून सेवनच्या डोक्यावर आपण काय दिला, एक डॉट दिला, टिंब दिला. म्हणून सेवन याचा अर्थ होतो सेवन पुन्हा पुन्हा येणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ही गणितं सोडवायची आहेत. थँक्यू.